आजच्या व्हिडिओमध्ये मी युरिक ऍसिडबद्दल खूप महत्वाची माहिती देणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणालाही युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. सो युरिक ऍसिड शरीरामध्ये कसे बनते तर प्युरिन्स नावाचा एक केमिकल आहे जो काही अन्न पदार्थांमध्ये असतो आणि हे प्युरिन्स पचल्यानंतर एक बाय प्रॉडक्ट तयार होतो ज्याला युरिक ऍसिड असं म्हणतात. आणि हे युरिक ऍसिड ब्लडमध्ये डिझॉल्व्ह होतं आणि किडनीकडे जातं, मग युरिन मार्फत ते बाहेर फेकलं जातं. हे प्युरिन्स ज्या ज्या अन्न पदार्थांमध्ये असतात ते अन्न पदार्थ म्हणजे मांसाहारी पदार्थ जसं चिकन, मासे, शेलफिश, त्यानंतर दारू, कोल्ड ड्रिंक्स किंवा काही भाज्या जसं पालक, कॉलीफ्लावर, मशरूम, ब्रोकली अशा अन्न पदार्थांमध्येही युरिक ऍसिडचं प्रमाण असतं. सो मोस्टली सर्वांना असं वाटतं की असे पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा प्युरिन्स युक्त पदार्थ रेग्युलरली घेतल्यामुळे युरिक ऍसिडचा त्रास होतो. पण जसं आपण पाहिलं की युरिक ऍसिड हे प्युरिन्सच्या पचनानंतर बनलेलं असतं आणि हे युरिक ऍसिडला बाहेर काढणं हे किडनीचं काम आहे. त्यामुळे युरिक ऍसिड कधी वाढतं, जर तुमच्या किडनीची कार्य करण्याची क्षमता कमी झाली किंवा किडनीचं फंक्शन कमी झालं तर हे युरिक ऍसिड व्यवस्थित बाहेर फेकलं जात नाही आणि ब्लडमध्ये त्याची लेवल वाढायला लागते. सो युरिक ऍसिड होण्याचं प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे किडनीची कार्य करण्याची क्षमता कमी होणं किंवा किडनीचं फंक्शन कमी होणं. आणि किडनीची कार्य करण्याची क्षमता जी कमी होते त्याचं मेन कारण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. सो इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम अतिप्रमाणात साखर किंवा अतिप्रमाणात खराब कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदकं यांचं सेवन करणं, रेग्युलर एक्सरसाइज न करणं या कारणांमुळे होतं. तर इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम कमी कसा करावा यावर मी एक व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.